नमस्कार तेजूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हिवाळा स्पेशल एकदम पौष्टिक असे डिंकाचे लाडू करणार आहे थंडीमध्ये सर्वांच्या घरी आवर्जून केले जातात डिंकाचे लाडू यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन विटॅमिन्स आणि फायबर्स असतात सांदी दुखी यावर उपयुक्त असे डिंकाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खावे आणि सर्वांना द्यावे बाळंतपणानंतर शरीराची झालेली झीज डिंकाचे लाडूने कमी होते सकाळी चहाच्या अगोदर हा जर एक लाडू खाल्ला तर त्याचे फायदे शरीराला जास्त होतात एकदम झटपट होणारी आणि सोपी पद्धत मी सांगितलेली आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डिंकाच्या लाडूचं साहित्य बघून घेऊया तर चार वाटी मी सुख खोबरे घेतलेलं आहे एक वाटी खारीक पावडर घ्यायची आहे दोन वाटी पिटी साखर एक वाटी तूप अर्धी वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी मी खायचा गुळ घेतलेला आहे सुक्या मेव्यामध्ये अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी पिस्ता एक मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे दोन चमचे ओवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे गॅसवरती मी एक मोठी कडे ठेवलेली आहे तर आपल्याला एक मोठी कडे आणि जाड बुडाचीच घ्यायची आहे यामध्ये मी आता सगळे खोबरं टाकून घेते खोबऱ्याला आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊया तर हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत आपण खोबऱ्याला भाजून घेऊया जास्त जर खोबऱ्याला भाजलं तर खोबऱ्याचा जो आहे कडवटपणा लाडूमध्ये येऊ शकतो आणि लाडू कळू लागू शकतात किंवा तुम्हाला जर खोबरं भाजायचं नसेल किंवा कच्चं वापरायचं असेल तरी वापरू शकता पण आपण ज्यावेळेस खोबरं भाजून घेतो त्यावेळेस लाडू जे आहे ते, जा ते जास्त दिवस टिकतात त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो खोबरं जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तीन ते ती चार मिनटामध्ये खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे यापेक्षा आपल्याला जास्त खोबरं भाजायचं नाही याला आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तर खोबरं जे आहे याला मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आता त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेलं आहे तर तिळाला जास्त वेळ लागणार नाही अगोदरच कढई जी आहे ती चांगली गरम झालेली आहे यामुळेच आपल्याला कढई जी आहे ती जाड बुडाची घ्यायची जा आहे तर दोन ते ती तीन ती मिनटं लागतात हलकेशे तिळ आपले चांगले भाजून झालेले आहेत यामध्ये मी आता खसखस टाकून घेणार आहे तर तिळ जे आहे ते कढईच्या मी एका साईडला असं सा करून घेत आहे यामध्ये मी आता दोन चमचे घेतलेली खसखस टाकून घेते खसखसला तुम्ही वेगळं भाजलं तरी चालेल तर आपण एकदम झटपट अशी रेसिपी करत आहे त्यामुळे मी यातच भाजून घेणार आहे खसखसला तर सगळं तीळ आणि खसखस मी एकत्र करून घेतलेलं आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये चांगले खमंग भाजून होतील खसखसला चांगलं भाजून घेतलेलं आहे नाहीतर त्याला जाळे लागू शकते बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे याला आपण ता 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 आता ताटामध्ये काढून घेऊया परातीमध्ये खोबरं काढलेलं आहे त्यातच मी आता तीळ आणि खसखस काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेणार आहे तर तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बदाम टाकून घेऊया तर अर्धी वाटी बदाम आहेत ते टाकून घेऊया बदाम तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो हार्ड असतात थोडेसे त्यामुळे मी अगोदर थोडंसं तळून घेत आहे बदामला बदाम चांगले तळून झालेले आहेत बघू शकता आता यामध्ये मी काजू टाकून घेते काजूला देखील मी तुपावरती तळून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा वापरला तरी चालेल आता तळून चांगलं झालेलं आहे तर यामध्ये मी आता पिस्ता टाकून घेते तर जो सुकामेवा आहे आपण तळून टाकल्यामुळे लाडूमध्ये खाताना चांगला क्रंची छान वाटतो काजू बदाम आणि पिस्त्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया तर मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घेत आहे तुपाला चांगलं गरम करून चा घ्यायचं आहे यामध्ये आपण आता डिंक तळणार आहे तर थोडंसं डिंक टाकून घ्यायचं आहे जास्त एकदम टाकायचं नाही कारण डिंक जो आहे आपण तळल्यानंतर जास्त फुलतो तर थोडा थोडा टाकून आपण तळून घ्यायचं आहे लाडू करताना आपण यामध्ये डिंक टाकतो तर डिंक जो आहे तो अत्यंत गुणकारी आहे याच्यामुळे शरीरातील हाडांना मजबूती मिळते म्हणून तर याला डिंकाचे लाडू म्हणतात एकदम पौष्टिक असे तयार होतात तर आपला जो डिंक आहे तो तळून झालेला आहे याचं तूप चांगलं निथून घेतल्यानंतर याला प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या परातीमध्ये खोबरं काढलेलं आहे त्याच परातीमध्ये डिंकाला मी काढून घेतलेला आहे आता उरलेला जो थोडासा डिंक आहे त्याला देखील आपण तुपावरती चांगलं तळून घेऊया गॅस जो आहे तो, तो मिडियम ठेवायचा आहे जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर तूप जे आहे ते करपू शकते बघू शकता डिंक आपला चांगला तळून झालेला आहे एकदम फुललेला आहे पॉपकॉर्नसारखा याचं तूप चांगलं निथळल्यानंतर याला पण पर मी परातीमध्ये खोबऱ्याच्या काढून घेणार आहे कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे तर यामध्येच मी आता आणखीन दोन चमचे तूप टाकून घेणार आहे यामध्ये आपण आता जी खारीक पावडर आहे ती टाकून घेऊया गॅस जो आहे आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच खारीक पावडर आपल्याला चांगली तुपावरती परतून घ्यायची आहे जास्त जर मोठा गॅस केला तर खारीक पावडर जी आहे ती करपू शकते लाडू करण्यासाठी मी रेडीमेड मार्केटमध्ये मिळणारी खारीक पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर खारीक आणून पावडर करायची असेल तर तुम्ही करू शकता जी काळी खारीक का आहे तीच अनाज चांगली पौष्टिक असते तर खारीक आल्यानंतर उन्हामध्ये वाळून त्याच्या बिया काढून तुकडे करून त्याला थोडंसं भाजून घ्या कढईमध्ये आणि त्याची पावडर करून घ्यायची खारीक पावडर भाजून झालेली आहे याला मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते खोबरं खसखस तीळ आणि डिंक चांगला थंड झालेला आहे बघू शकता आणि डिंक जो आहे तो चांगला एकदम मस्त आतपर्यंत फुलला गेलेला आहे जर डिंक कच्चा असेल तर तो लाडू खाताना दाताच्या खाली चिटकू शकतो म्हणूनच डिंक जो आहे तो चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे फुलेपर्यंत एकदम मस्त असा तर सगळे जिनस मी आता परातीमध्ये चांगले एकजीव करून घेत आहे मिक्स करून घेत आहे खोबरं आणि डिंक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी बघू शकता याला आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया तर जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही असं मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे डिंकाला तुम्ही वाटीच्या पाठीमागच्या साईडने जरी कुसकरून घेतला तरी चालेल पण मी मिक्सरमध्ये पटकन होण्यासाठी एकत्र एक सगळं करून असं वाटून घेतलेलं आहे तर सगळं जिन्नस मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त मोठंही नाही असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण खारीक पावडर टाकून घेऊया तर खोबऱ्यासोबत मी मिक्सरमध्ये याला वाटून घेतलेली नाही तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता मी खारीक पावडर जी आहे ती यामध्ये मिक्स करून घेते चांगली किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता सगळं जिनस एकत्र करून सहज होते त्यामुळे मी हातानेच असं याला मिक्स करून घेत आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपण काजू बदाम जे आहेत तळलेले यामध्ये मी वरून टाकून घेणार आहे ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस हे काजू बदाम खाताना छान लागतात त्यामुळे मी मिक्सरमध्ये याला बारीक अजिबात केलेलं नाही याला पण चांगलं मिक्स करून घेऊया काजू बदाम मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता मी वेलची पावडर टाकून घेते तुम्ही सुंट पावडर देखील टाकू शकता काही जरी टाकलं तरी एकदम छान टेस्टी होतात लाडू आता यामध्ये मी पिटी साखर टाकून घेते तर यातली मी थोडीशी टाकून घेतलेली आहे याला चांगलं एकजीव करून घेते चांगलं मिक्स करून घेणार आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ वापरला तरी चालेल दोन वाटीपैकी मी दीड वाटी साखर या ठिकाणी वापरलेली आहे आता आपण ओवा टाकून घेऊया तर हातावरती मी असा घेतलेला आहे आणि चोळायचा आहे जरा ओव्याला म्हणजे त्याचा जो वास आहे तो चांगला लाडूमध्ये उतरतो लाडूमध्ये ओवा टाकल्यामुळे लाडू पसण्यासाठी मदत होते आणि पोट जे आहे ते चांगलं हलकं मऊ राहतं त्यामुळे ओवा जरूर टाका लाडू खाताना दाताखाली जर ओवा आला तर त्याची टेस्ट छान लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा सगळे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आपण आता लाडू वळण्यासाठी घेऊया तर थोडंसं सारण घेतलेलं आहे आणि लाडू जो आहे तो तसा दाबून वळायचा आहे म्हणजे तो सुटणार नाही चांगला एकजीव राहील बघू शकता लाडू आपला तयार झालेला आहे याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप गरम करून यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि लाडू वळू शकता दुसरा देखील लाडू तुम्हाला करून दाखवलेला आहे याला देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊया सगळे लाडू तयार करून झालेले आहेत बघू शकता तर हे जे लाडू आहेत ते साधारण एक ते दीड महिना चांगले राहतात अजिबात खराब होत नाहीत जे आपण साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये तीस ते पस्तीस लाडू झालेले आहेत म्हणजे साधारण एक किलोचे लाडू झालेले आहेत झटपट आणि कमी वेळामध्ये होणारा थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक असा डिंक लाडू तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनवरही क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तिची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय